आकाशवाणी नागपूर अर्चना आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही तसंच राज्यातले निवडणुकांचे सर्व टप्पे झाल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक कामं करण्याकरता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज गडचिरोली इथं काल नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना दिली सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा यांनी प्रत्येकी चारशे गुण मिळवून देशपातळीवर प्रथम येण्याचा मान पटकावला आहे लोकसभेच्या शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्व राजकीय पक्षांचे नेते पक्षांचभरात प्रचारसभा घेत आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बेओरा इथं सभा घेतली सर्व शेतकरी शेतमजूर आणि लघु उद्योजकांना सहा हजार रुपये निवृत्तीवेतन येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी सत्तावीस जणांनी नामांकन भरले आहेत तर पासष्ट जणांचे नामांकन अर्ज रद्द करण्यात आले आहेत उमेदवार उद्यापर्यंत नामांकन अर्ज मागं घेऊ शकतात येत्या एकोणीस तारखेला पाटणासाहेब नालंदा आणि पाटलीपुत्रे यासह आठ मतदारसंघात मतदान होणार आहे निवडणूक आयोगानं भूपाळ इथल्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि बाबरी ढाच्या पाडण्यासंदर्भात वक्तव्याबाबत बहात्तर तास प्रचारबंदी आहे फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तीनही संरक्षण दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला पंत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत केंद्रातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित राज्य यांनी याबाबत समन्वय राखून उपाययोजना करण्याबाबत सूचनाही केल्या आहेत तसंच याबाबत परिणामकारक पावलं उचलून लोकांच्या सुरक्षेबाबत मदत करण्याचं आवाहनही केलं आहे या उच्चस्तरीय बैठकीत संसदीय सचिव गृहसचिव आणि राष्ट्रीय व्यवस्थापन समितीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार